पुढची एक महत्वाची बातमी आपल्याकडे येते अहमदनगर जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव पिचड यांनी जिल्हा बँकेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याची एक महत्वाची बातमी आपल्याकडे येते नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज माझे आमदार वैभव पिचड जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी उमेदवारी अर्ज भरलेत वैभव पिचड यांनी अनुसूचित जाती जमातीमधून दोन अर्ज शेतीपूरक आणि प्रक्रियामधून एक असे तीन अर्ज आज दाखल केल्याची माहिती आपल्याकडे येते जिल्हा बँकेचे अध्यक्ष यांनी सोसायटी मतदारसंघ अकोलेमधून तीन अर्ज दाखल केलेत माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक वैभव पिचड यांनी आज अनुसूचित जाती जमाती आणि शेतीपूरक मतदारसंघातून तर विद्यमान चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी सोसायटी मतदारसंघातून आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेत माजी सभापती कैलासराव वागचौरे बाजार समितीचे सभापती पर्वत नाईकवाडी अगस्ती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश मालुंजकर गुलाबराव शेवाळे अशोक देशमुख कचरू शेटे अशोक आरोटे राजेंद्र डावरे महेश नवले मच्छिंद्र धुमाळ त्याचबरोबर बाळासाहेब भोर प्रदीप हासे अमोल वैद्य सचिन शेटे राहुल देशमुख किसन आवारी सुनील कोटकर शरद चौधरी रावसाहेब वाळूचं गोरक्ष मालुंजकर रमेश आवारी यांच्यासह भाऊसाहेब काळे भाऊसाहेब रक्टे भरत घाणे सी डी भांगरे हितेश कुमार निलेश गायकर आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं एकूणच या निवडणुकीमध्ये आता दिग्गजांनी आपले अर्ज भरल्यानंतर पुढे बँकेची निवडणूक नेमकी कशी होते ती कशी रंगत जाते हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज अहमदनगर अकोले